आणि आता महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात आपण पाहूया स्पीड न्यूज मध्ये। सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत राज्य निवडणूक आयोगाला फटकारलंय। ओबीसी आरक्षणाला मंजुरी देण्याआधी जाहीर झालेल्या 365 जागांवरच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होणार असल्याचं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय। या निवडणुकांसाठी कोणत्याही प्रकारची नवीन अधिसूचना जारी करता येणार नसल्याचंही कोर्टाने म्हटलंय। राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे। भाजपच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी 3 ते 4 दिवसांनंतर विस्ताराचा मुहूर्त निघण्याची शक्यता आहे। भाजपच्या खात्यातल्या मंत्रिपदांवर निर्णय झालेला आहे, मात्र शिंदे गटाच्या मंत्रिपदांबाबत संभ्रम अजूनही कायम असल्यामुळे उशीर होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। संसदेतल्या शिवसेनेच्या कार्यालयावर शिवसेनेच्या खासदारांनी ताबा मिळवल्याचा दावा करण्यात आलेला आहे, सूत्रांकडून ही माहिती मिळते। दरम्यान कार्यालयाचा ताबा मिळावा यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे याआधी सुद्धा मागणी करण्यात आलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत। त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची त्यांच्या राहत्या घरी भेट घेतलेली आहे। दरम्यान ही सदिच्छा भेट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। शिंदे गटातले आमदार आमच्या संपर्कात असल्याचं राऊत म्हणाले। राऊतांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा सत्तांतर होणार का याची चर्चा सुरू आहे। संजय राऊतांची विधानं म्हणजे केवळ करमणूक असून आपल्या मुख्यमंत्र्यांचा आणि पक्षाचा निकालही तेच लावणार असल्याची टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। मंत्रिमंडळ विस्ताराची विरोधकांना काळजी करण्याची गरज नाही, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सक्षम असल्याचंही विखे पाटील म्हणाले। राज्यभरातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रभाग रचना अंतिम झालेली असताना आता भाजपच्या नेत्यांकडनं ही प्रभाग रचना बदलण्याची मागणी होती आहे। ही प्रभाग रचना राजकीय दबावातून झाल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलाय, मात्र निवडणुकीपूर्वी योग्य तो बदल होईल असं सूतोवाचही त्यांनी केलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबादच्या सिल्लोड इथं 31 जुलैला सभा होणार आहे आणि या सभेसाठी जोरदार तयारी केली जाते। सिल्लोडमधल्या जिल्हा परिषद मैदानावर भव्य मंडप टाकण्याचं काम सुरू आहे। अशात शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे। औरंगाबादच्या नावांतराला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं गेलंय। शहराचं नाव हे औरंगाबादच ठेवावं यासंबंधी कोर्टात याचिका दाखल झालेली आहे। औरंगाबाद महानगरपालिकेतले माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष मुश्ताक अहमद, अण्णा खंदारे आणि राजेश मोरे यांनी हे आव्हान दिलं असून याबाबत 1 ऑगस्टला सुनावणी होईल। विरोधी पक्षनेते अजित पवार गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी गडचिरोलीत अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाची पाहणी केली आहे। पुराचा गडचिरोलीला मोठा फटका बसला असून रस्त्यांचं मोठं नुकसान झालंय, त्यामुळे सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी अशी मागणी अजित पवारांनी केलेली आहे। वाशिममध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यानं शेकडो हेक्टर शेतीला मोठा फटका बसलाय। पावसाचं पाणी शेतात साचलेलं आहे। पावसानं पिकांचं नुकसान झाल्यानं ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलेली आहे। भंडाऱ्यातल्या तुमसर तालुक्यात सरासरीच्या 161% पाऊस झाला। या पावसानं जिल्ह्यावर ओल्या दुष्काळाचं संकट गोंधळत आहे। पिकं धोक्यात आलेली आहेत, त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आता भर पडली आहे। चाळीसगाव तालुक्यातल्या तितूर नदीवरचा पूल ढासळलाय। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। पूल धोकादायक झाल्यानं इथून ये जा करणाऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होता, मात्र आता पूलच अर्धा ढासळल्यानं प्रशासन काय उपाययोजना करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातल्या तळेगाव ते घणापूर मार्गावरचा पूल वाहून गेलाय। मुसळधार पावसामुळे पूल वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांची गैरसोय होतीये, त्यामुळे लवकरात लवकर पूल बांधून द्यावा अशी मागणी विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे। सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये गेल्या काही दिवसात मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे सगळीच धरणं भरण्याच्या मार्गावर आहेत। उत्तर पुणे जिल्ह्यातल्या कुकडी प्रकल्पातील टिंभे धरण सुद्धा 80% भरलंय। येत्या 2 दिवसात धरणातून पाणी सोडलं जाणार असल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे, त्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे। अकोल्याची तहान भागवणाऱ्या काटेपूर्णा धरणाचा जलसाठा 77% पोहोचलाय। धरणातला 5वा आणि अखेरचा वॉल्व सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे, त्यामुळे अकोलाकरांची उन्हाळ्यातली पाण्याची समस्या मिटलेली आहे। भंडाऱ्यातल्या गोसेखुर्द धरणात पाण्याची आवक होत असल्यानं पाणी पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी गोसेखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडले गेलेत। या दरवाजांमधनं सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे। असं असलं तरी धरण प्रशासन अलर्ट मोडवर आहे।
रत्नागिरीतल्या लांजा तालुक्यातल्या खोर निनको धरणाच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे, त्यामुळे धरण परिसरात पर्यटकांना मज्जाव केला गेला आहे। कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रशासनाने पर्यटकांना इथं येण्यास मनाई केली आहे, त्यामुळे पर्यटक नाराजी व्यक्त करत आहेत। नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यातल्या सावली इथल्या गावकऱ्यांना नदीतनं प्रवास करावा लागतोय। नदीवर पूल नसल्यानं नदीतनं वाट शोधावी लागतीय। गेल्या 4 वर्षांपासून ग्रामस्थांना नदी पात्रातूनच प्रवास करावा लागतोय, तर पूल बांधण्याची मागणी गावकरी सातत्यानं करत असून सुद्धा याकडे कोणीही लक्ष देत नसल्याचंच दिसतंय। वाशिम जिल्ह्यातल्या पैनगंगा नदी क्षेत्रात दमदार पाऊस झालाय, त्यामुळे पैनगंगा नदीला पूर आलाय। दरम्यान मुसळधार पाऊस झाल्यास पेन टाकळी प्रकल्पातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येणार आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावलेली आहे। सकाळपासूनच जिल्ह्यात काही भागात पाऊस पडतोय। जिल्ह्यातल्या 8 तालुक्यात जूनपासून आजपर्यंत सरासरी 400 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। यातला सर्वाधिक पाऊस हा वाशी तालुक्यात झालाय, तर सर्वात कमी पावसाची नोंद परंडा तालुक्यात झालेली आहे। कोकणात पावसाळी सहलीसाठी आलेल्या तरुणांनी उंच डोंगरावरून चिखलात खेळण्याचा आनंद चांगलाच लुटला। चिखलातले खेळ आणि डोंगर उतारावरनं चिखलातनं केलेली घसरगुंडी हे चित्र रत्नागिरीतल्या खेडमध्ये पाहायला मिळतंय। खेडमधल्या भरणे फागेवाडी या परिसरात शहरातनं गावी आलेल्या तरुणांनी चिखलात मौज मजा केली। अमरावतीतल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातल्या अंजनवती इथं शेतात काम करणारे 14 मजूर पुरात अडकलेले होते। चारही बाजूनं पुरानं वेढा घातलेल्या या मजुरांचा जीव धोक्यात आलेला होता। या मजुरांची अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातल्या बचाव पथकानं सुखरूप सुटका केली। सातारा जिल्ह्यातल्या खिरखिंडी गावातल्या विद्यार्थ्यांना बोटीनं प्रवास करत शाळा गाठावी लागत होती। विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आता मार्गी लागलाय। गावातील मुलांना वसतिगृहात ठेवलं जाईल, त्याचबरोबर या गावात राहिलेल्या 6 कुटुंबाचं पुनर्वसन 8 दिवसात केलं जाणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं। उस्मानाबाद जिल्ह्यातल्या बहुतांश भागात सोयाबीन पिकावर गोगलगाईचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे दुबार पेरणीच्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा एक संकट उभं ठाकलंय। उमरगा तालुक्यातल्या काही भागात सोयाबीन पिकांवर खोडकीड आणि करपा मावा या रोगांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालाय। भंडाऱ्यात मिरची पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं जिल्ह्यातील मिरची उत्पादक शेतकरी संकटात सापडले। संपूर्ण मिरचीची रोपं पिवळसर झाल्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे। भाताचं आगार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मावळात 13,000 हेक्टर भात शेती केली जाते। पावसाचं प्रमाण मावळामध्ये चांगलं असूनही फक्त 50% पेरण्या झालेल्या होत्या, मात्र मावळ कृषी विभागानं 4 सूत्री भाताची लागवड करायला हातभार लावल्यानं उर्वरित भात लागवडीला आता वेग आल्याचं दिसतंय। मुंबई गोवा महामार्गावरच्या अजग्नी फाटा इथल्या गेल्याच महिन्यात बनवलेल्या उड्डाण पुलावरचा सिमेंटचा रस्ता खचलाय। या रस्त्याला मोठ्या भेगा पडल्यानं वाहतूक चालकांमध्ये आता भीती निर्माण झालेली आहे। रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। अमरावती मध्यवर्ती आगाराची इमारत 58 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेली होती। हे बसस्थानक आता धोक्याचं बनलंय। सतत बरसणाऱ्या मुसळधार पावसामुळे बसस्थानकाला गळती लागलेली आहे। अनेक ठिकाणी छताचे पोपडे गळत आहेत, त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित जागा नाही। नाशिकच्या मातोरी गावात गेल्या 4 दिवसांपासून पाणी येत नसल्यानं गावातल्या महिला हैराण झाल्यात। अशातच संतप्त महिलांनी हंडा आणि कळशी घेत ग्रामपंचायतीवर मोर्चा काढला। लवकरात लवकर पाणी पुरवठा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। रत्नागिरी आणि रायगड या दोन जिल्ह्यांना जोडणारा सावित्री नदीवरचा पूल दुरुस्तीच्या नावाखाली वाहतुकीसाठी वारंवार बंद केला जातोय, त्यामुळे लोकांची गैरसोय सुरू आहे। केवळ दुरुस्तीच्या नावानं कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत, त्यामुळे या पुलावर खर्च करण्यापेक्षा नवीन पूल उभारावा अशी मागणी आता नागरिकांकडून होती आहे। वर्ध्यामध्ये ईडी चौकशीच्या विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा गांधी पुतळ्यासमोर सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरनं आंदोलन केलं गेलं। यावेळेला केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। पुणे जिल्ह्यातल्या बोगस शिक्षण भरतीचा घोटाळा उघडकीला आणणारे पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ईडीनं चौकशीसाठी बोलावलंय। 2 ऑगस्टला किसन भुजबळ आपला जबाब नोंदवणार असून या घोटाळ्यात आणखी कुणाचा समावेश होता हे सुद्धा आता समोर येणार आहे। जळगाव जिल्ह्यातल्या रावेर तालुक्यातल्या फैजपूर इथं लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी ठिय्या
आंदोलन करण्यात आले। याबाबत प्रशासनाची वारंवार चर्चा करून सुद्धा शेतकरी आदिवासी आणि कष्टकरी यांच्या वेगवेगळ्या मागण्यांचा प्रश्न न सुटल्याने मोर्चा काढला गेला। एक ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते ती बघूया। पन्हाळा बचावासाठी आता ॲथलीट्स सुद्धा रस्त्यावर उतरणार आहेत। पन्हाळ्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी 28 ऑगस्टला पन्हाळ्यावर हिल मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे। डेक्कन स्पोर्ट्सच्या वतीनं राष्ट्रीय पातळीवरची ही मॅरेथॉन स्पर्धा असेल। पन्हाळा बचावासाठी विविध प्रकारची आंदोलनं सुरू असताना आता मॅरेथॉनद्वारे खेळाडूसुद्धा ॲथलीट्ससुद्धा यावर आवाज उठवणार आहेत। रन फॉर हेरिटेज कन्झर्वेशन हे ब्रीदवाक्य घेत ही स्पर्धा पार पडणार आहे। आम्ही 28 ऑगस्टला पन्हाळा इथं पन्हाळा हिल मॅरेथॉन ही मॅरेथॉन आम्ही ऑर्गनाईज करत आहे। पन्हाळा चूज करण्यामागचं रिझन असं आहे की वास्तव कोल्हापूर सिटीचं टुरिझम किंवा पन्हाळ्याचं टुरिझम आपल्याला वाढवायचंच आहे। त्याचबरोबर जे आजकाल किल्ल्यांची दुर्दशा जी आहे किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या पण त्यातनं चेंजेस होतील किंवा डेव्हलपमेंट होईल आणि तिथं सर्व भारतातले स्पर्धक व्हिजिट करतील, टुरिझम वाढेल, ह्याच्यासाठी आम्ही पन्हाळा बेस निवडलेला आहे। आणि यानंतर पुन्हा एकदा आपण वळूया स्पीड न्यूजकडे। परभणी रेल्वे स्थानक इथं नवीन इमारत बांधण्यात आलेली आहे, मात्र गेल्या 8-9 वर्षांपासून ही इमारत धूळखात पडू नये, या ठिकाणी कोणत्याही सुविधा उपलब्ध नसल्यानं प्रवाशांची गैरसोय होतीये, त्यामुळे ही इमारत वापरात कधी येणार असा सवाल विचारला जातोय। न्यूज 18 लोकमतनं नंदुरबारमधल्या धडगाव तालुक्यातल्या कस्तुरबा गांधी विद्यालयातल्या विद्यार्थ्यांचे हाल दाखवले होते, यानंतर शिक्षण विभाग आता खडबडून जागा झालेला आहे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर शिक्षकांच्या नियुक्तीचे आदेश दिले गेले। न्यूज 18 लोकमतच्या दणक्यानंतर ठाणेपाडा शासकीय आश्रमशाळेत विहीर चोरी प्रकरणी अखेर जिल्हा परिषदेनं आपली चूक कबूल केलेली आहे। पाणीपुरवठा अभियंत्याचा गैरसमज झाल्यानं तांत्रिक चुकीतनं त्यांनी विहीर खोदल्याचा उल्लेख केल्याचा खुलासा जिल्हा परिषदेनं केला आहे। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना याबाबतची माहिती दिली आहे। त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतरांगांमध्ये सुरू असलेलं भूस्खलन मानवनिर्मित असल्याचा खळबळजनक आरोप ब्रह्मगिरी बचाव कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे। ब्रह्मगिरीच्या आजूबाजूला असलेल्या दगडाच्या खाणी आणि पर्वतांवर उभारल्या जाणाऱ्या रिसॉर्टसाठी होणारे स्फोटच याला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात येतोय। बुलडाण्यातल्या गजानन नगरमधल्या रहिवाशाला विषारी कोबरा नागानं दंश केला, त्याला तत्काळ चिखली ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आलं, मात्र उपचाराची सोय नसल्यानं त्याला बुलडाण्यातल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलं। रुग्णाला स्ट्रेचरवर नेण्याऐवजी पायीने सलाईनची बाटली रुग्णाच्याच हातात देण्यात आली। या प्रकारानं उपजिल्हा रुग्णालयाची लखतरं वेशीवर टांगल्याचं दिसतंय। हिंगोलीमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 23 वर्षीय तरुणाचा मैदानावरच मृत्यू झालाय। संघपाल नरवाडे असं तरुणाचं नाव आहे, तो वसमत शहरातला रहिवासी होता। मैदानावर धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला आणि यातच त्याचा मृत्यू झालाय। माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातल्या सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयातला एक व्हिडिओ व्हायरल झालाय। रुग्णाला साप चावला असून सुद्धा रुग्णालयातील संबंधित कर्मचारी त्याच्यावर उपचार न करता मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचं दिसून आलं। उलट चित्रीकरण करणाऱ्यालाच त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होतोय, त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का असा प्रश्न आता उपस्थित होतोय। नाशिकच्या सिन्नरमधल्या मुसाळ गावात जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडण्यात आली। 70,000 लिटरची पाण्याची टाकी कोसळतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय। नवीन टाकी बांधल्यानं जीर्ण आणि धोकादायक झालेली ही टाकी पाडण्यात आली। यावल तालुक्यातल्या दहेगाव इथल्या प्रमुख चौकात असलेलं स्टेट बँकेचं एटीएम रात्री अज्ञात इसमानं फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा प्रयत्न अयशस्वी झाला। एटीएम फोडल्याचं लक्षात आल्यानंतर त्यानं पोलिसांना माहिती देखील दिल्याचं समजतं आहे। सीसीटीव्हीची तपासणी केली, त्यानुसार एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। अकोल्यामध्ये चोरांचा सुळसुळाट सुरू आहे। उमरी परिसरातल्या 2 मंदिरात चोरट्यांनी चोरी केलेली आहे। मंदिरातल्या दानपेटीला फोडून त्यातले पैसे घेऊन चोरटे पसार झालेत, ही घटना इथल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे।
वसईतल्या वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका कंपनी चोरीची घटना घडलेली आहे. जवळपास 13 लाखांचा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झालेले होते. अखेर पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना गजाआड केला. भिवंडीतल्या चव्हाण कॉलनी इथनं पोलिसांनी 1,62,000 गांजा जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक केलेली आहे. या परिसरात आरोपी गांजा घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली आहे. ब्रेकनंतर आपण स्पीड न्यूजमध्ये इतरही काही महत्त्वाच्या बातम्या बघूया. भारताचा युवा कुस्तीपटू सूरज वशिष्ठनं अंडर 17 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये इतिहास घडवलाय. त्यानं कुस्तीच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलंय. तब्बल 32 वर्षांनंतर भारतानं विश्व चॅम्पियनमध्ये कुस्तीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. इंग्लंडमधल्या बर्मिंगहॅम शहरात आजपासून राष्ट्रकुल स्पर्धेला सुरुवात होतीय. या स्पर्धेमध्ये तब्बल 72 देशातले खेळाडू सहभागी झालेत. अशात भारतीय खेळाडूंसमोर आपली कामगिरी उंचावण्याचं आव्हान निर्माण झालंय. टीम इंडियानं वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये 119 रन्सनं विजय मिळवला. या विजयासह भारतानं ही मालिका 3-0 अशी जिंकली. शुभमन गिलनं या सामन्यामध्ये नाबाद 98 रन्स केल्या. 3 वनडे सामन्यात जबरदस्त कामगिरी केल्यामुळे शुभमन गिलला प्लेअर ऑफ द मॅच चा पुरस्कार दिला गेला. सोबतच त्याला प्लेअर ऑफ द सिरीज म्हणूनही गौरवण्यात आलं. रणवीर सिंग त्याच्या फोटोशूटमुळे सध्या चर्चेत आहे. आलिया भट्ट, स्वरा भास्कर, अर्जुन कपूर आणि त्यानंतर आता विद्या बालननं रणवीरचं समर्थन केलंय. त्यानं काय चुकीचं केलं अशी प्रतिक्रिया विद्यानं दिलेली आहे. अभिनेत्री तापसी पन्नू सध्या तिच्या 2-12 या चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातला तिचा फर्स्ट लुक सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. या चित्रपटाच्या निमित्तानं तापसी आणि दिग्दर्शक निर्माता अनुराग कश्यप पुन्हा एकदा एकत्र काम करताना दिसतील. या चित्रपटात तापसी पुन्हा एकदा एका हटके भूमिकेत दिसणार आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर अनेकांनी बॉलिवूडला बॉयकॉट करण्याची मागणी केलेली होती. तर आता लोक फ्लिपकार्टला सुद्धा बॉयकॉट करण्याची मागणी करतायत. फ्लिपकार्टनं काही टी शर्टचे फोटो त्यांच्या ऍपवर शेअर केलेत. या टी शर्ट्सवर सुशांत सिंग राजपूतच्या फोटोखाली डिप्रेशन लाईक ड्राउनिंग असं लिहिलेलं दिसतंय. सुशांतबाबत लिहिलेल्या या ओळीमुळे आता नेटकरी फ्लिपकार्टवर भडकलेले आहेत. अनेकांनी फ्लिपकार्टला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीनं 2007 हॉलिवूड स्टार रिचर्ड गेअर सोबतच्या केस प्रकरणामध्ये आता कोर्टात धाव घेतली आहे. अलवार पोलिसांनी शिल्पाची निर्दोष सुटका करण्याच्या निर्णयाला आव्हान दिलंय. हे अपील फेटाळून लावण्याची विनंती शिल्पाकडून करण्यात आलेली आहे. अभिनेता अभिषेक बच्चन आणि भारतातील प्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव हे आता भारताचा झेंडा इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न मध्ये अर्थात IFFM मध्ये फडकावणार आहेत. अभिषेक आणि कपिल देव यांना मेलबर्न फिल्म फेस्टिवलमध्ये आमंत्रित करण्यात आलेलं आहे.